चार्ली चॅप्लिन आपल्या मुकाभिनयानं सर्वांना पोट धरून हसायला लावणारा खरा हास्य सम्राट. त्याची आज 37वी पुण्यतिथी. या निमित्तानं औरंगाबादमधल्या ज्युनियर चार्ली चॅप्लिननं हास्यरसाच्या महानायकाला अनोखी श्रद्धांजली वाहिली. चार्ली चॅप्लिनच्या वेशभूषेत आणि त्याच थाटात वावरणाऱ्या या ज्युनियर चॅप्लिनचं नाव आहे सोमनाथ स्वभावने. नाना चिंतांनी ग्रासलेल्या आणि तणावाखाली वावरणाऱ्यांना दोन घटका निखळ हसायला लावणं हा सोमनाथ स्वभावने यांचा स्थायी भाव बनलाय. चार्ली चॅप्लिन प्रमाणे सोमनाथ यांचंही लहानपण बिकट हाल अपेष्टांमध्ये गेलं हे एक विचित्र साम्यच. चार्ली चॅप्लिनलाच आदर्श मानलेले सोमनाथ स्वभावने अक्षरशः चार्लीच्या प्रेमात आहेत. म्हणूनच की काय गेली 10 वर्ष चॅप्लिनच्या मुकाभिनयाद्वारे सोमनाथ लोकांना हसवण्याचा वसा निष्ठेनं पार पाडत आहेत. मात्र मनोरंजन करतानाच सामाजिक संदेश देत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हेतूही सोमनाथ अचूक साधतात. व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला हा ज्युनियर चार्ली आवर्जून देतो, तर व्यायामानं शरीर कमवा हा लाख मुलाचा संदेशही दिला जातो. रस्त्यावरचा कचरा पाहून हा चार्ली रडायला लागतो. तसंच लहान मुलांच्या हातात मोबाईल पाहून आपल्या अनोख्या अंदाजात हा चार्ली त्यांच्यावर रागावतो सुद्धा. एखाद्या दुकानात जाऊन हा ज्युनियर चार्ली अक्षरशः धम्माल उडवून देतो. आपल्या अफलातून सायकलीवरून शहराचा फेरफटका मारण्याची चार्लीची कसरत म्हणजे गमतीशीर प्रकारच. त्यांचा मूक अभिनय जो प्रेरित करतो, एक प्रेरणा आहे ती की तो मूक म्हणजे शब्द न सांगता सुद्धा बरचसं काही बोलून जातो आणि ती जे आहे ते आपल्याला बरचसं काही शिकून जातं आणि आपण शिकण्यासारखं खूप काही आहे. एरवी चार्लीच्या वेशभूषेत असताना तोंडातून चकार शब्दही न काढणाऱ्या सोमनाथ स्वभावने यांनी या भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर आपल्या आयुष्यावर चार्लीच्या प्रभावाचा कला यायची ती चार्लीची. मी आत्महत्या करण्याच्या ऐवजी मुंबईला औरंगाबाद सोडून पळून गेलो आणि त्या चार्लीच्या कोटनी आणि छडीनी मला मुंबईत गेटवे, कुलाबा, हजाली, मुंबादेवी, पनवेल फेस्टिवल, काला घोडा फेस्टिवल इथे मी माझी वेशभूषा करून लोकांचे मनोरंजन केले. 25 डिसेंबर 1977 या दिवशी चार्ली चॅप्लिननी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न सोमनाथ यांनी Zee24 तासच्या माध्यमातून केला. सर्वांच्याच लाडक्या चार्ली चॅप्लिनला त्याच्या पुण्यतिथीनिमित्त Zee24 तासचीही आदरांजली. विशाल करोळीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.